एक धनाढ्य व्यापारी होता. त्याला एकच मुलगा होता. तो बापाचा जीव की प्राण होता. तो मागेल ते बाप त्याला द्यायचा. अगदी लहानपणीच मुलगा म्हणाला, मला एक मोठी बाग आणि त्या बागेत एक वाडा बांधून द्या. मी तिथं एकटा राहणार. बापाने लगेच वाडा बांधला आणि बाग तयार केली. मुलगा बागेतले बागेत एकटाच राहू लागला. जेवणखानं मात्र आई घरून चांदीचे भांड्यातून पाठवायची. त्या मुलाने एकदा शिंपी पक्षिणीच्या, बंगालीत तिला टुनटुनू म्हणतात, घरट्यातले एक अंडे पळवले आणि आपल्या खोलीतल्या भिंतीतल्या फडताळात ठेवले. मग तो ते अंडे साफ विसरून गेला. त्या अंड्यातून एक सुंदर मुलगी निघाली. फडताळातच ती एकटी वाढली, चालू लागली. तशी ती वाड्याच्या मालकाचे जेवणाचे ताट नोकर ठेवून गेला की कुणी नाहीसे पाहून भात पीत थोडा खाई नि तो यायच्या आत घाईघाईने कपाटात शिरून बसे. आपले अन्न कोण विस्कटते ही व्यापाऱ्याच्या मुलाला नेहमी शंका यायची. पण मुलगी घासभरच प्रथम जेवित असे तेव्हा त्याने ती शंका मनातून काढून टाकली. पुढे ती मोठी झाली तशी तिची भूक वाढू लागली. ती भात भाजी वगैरे भराभर ओरपून खायली. याला अन्न पुरायचे नाही. तो आईकडे तक्रार करू लागला की तू अन्न पुरेसे पाठवित नाहीस आणि टापटिपीने वाढीत पण नाहीस. आईला नवल वाटायचे. आपला मुलगा पोटभर जेवावा म्हणून ती प्रत्येक पदार्थ भरपूर नीटनेटका ताटा वाटेत पाठवायची. पण रोज टुनटुनी मुलगी जेवायची आणि पान विखरून चालती व्हायची. एकदा दोनदा भातात तिची बोटेही उठलेली दिसली. तेव्हा व्यापाऱ्याच्या मुलाने पाळत ठेवायचे ठरवले. अन्न यायच्या वेळेला तो लपून बसला. टुनटुनी मुलगी आली आणि जेवू लागली. तिचे मनगट व्यापाऱ्याच्या मुलाने धरले. चोर सापडला. पण ज्याची चोरी झाली त्याला तो फार आवडला. तो तिला म्हणाला, तू आता माझ्या वाड्यात राहा, मी तुझ्याशी लग्न करीन. मग मला लग्न करायचं, असा निरोप त्याने आईबापांना पाठवला. आई म्हणाली, बरं झालं, सोयरीक जुळवायला मी पाठवते. पण मुलाने उत्तर धाडले की माझं लग्न टुनटुनीशी ठरले आहे, तिला घेऊन येतो. मग तिला घेऊन तो बापाच्या घरी गेला. तिचे रूप पाहून आणि गोड बोलणे ऐकून आईबापांना फार संतोष झाला. मोठ्या थाटामाट्याने त्यांनी मुलाचे लग्न तिच्याशी लावले. टुनटुनीला दोन मुलगे झाले. मोठ्याचे नाव श्वेता आणि धाकट्याचे नाव वसंत. पुढे मोठा व्यापारी मेला. त्याची बायको पण मेली. आता टुनटुनीच घरची करती बाई झाली आणि तिचा नवरा व्यापारी झाला. श्वेता मोठा झाला, त्याचे लग्न झाले. पण वसंत अजून शाळकरीच होता. तेवढ्यात टुनटुनी वारली. श्वेताची बायको आता घर सांभाळू लागली. श्वेता आणि वसंत यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. श्वेताची बायको दिराला काही उणे पडू देत नसे. टुनटुनी मेल्यावर व्यापाऱ्याने दुसरं लग्न केले. त्याची दुसरी बायको फार देखणी होती. पण वयाने मात्र श्वेताच्या बायकोहून लहान होती. ती स्वभावाने फार दुष्ट होती. श्वेता, वसंत आणि श्वेताची बायको यांचा ती मनापासून द्वेष करायची. एकदा एक कोळी व्यापाऱ्याकडे एक अतिशय सुंदर मासा घेऊन आला. क्वचितच असा मासा कुठे असेल. कोळी म्हणाला, या माशात अद्भुत गुण आहेत. जो कुणी हा मासा खाईल त्याच्या तोंडातून हसताना मानकं पडतील आणि रडताना आसवांची मोती होतील. व्यापाऱ्याने 1000 रुपये देऊन तो मासा विकत घेतला आणि श्वेताच्या बायकोजवळ तो मासा देऊन तो म्हणाला, हा मासा निराळा शिजून मला एकट्यालाच वाट. पण सुनबाईने कोळ्याचे बोलणे ऐकले होते. तिने तो मासा शिजून आपल्या नवऱ्यासाठी आणि दिरासाठी ठेवला. एक बेडूक मारून त्याचे फक्कड कालवण करून तिने सासऱ्याला वाढायचे ठरवले. तिचा स्वयंपाक होतो न होतो. तो सावत्र सासूचे आणि वसंताचे कडाक्याचे भांडण झुंपलेले तिने ऐकले. वसंताचे कबूतर सावत्र आईच्या खोलीत घुसले होते. तिने ते आपल्या पात्रात दडवले. वसंत जोरजोराने कबूतर मागत होता. कबूतर मला माहीत नाही, असे ते ओढून म्हणत होती. तेवढ्यात श्वेता तावातावाने पुढे झाला आणि तिला ओढून तिच्या पात्रातून कबूतर काढून त्याने ते भावाला दिले.
त्याबरोबर तिचा भयंकर संताप झाला. ती हातवारी करीत म्हणाली, थांबा, मालक येऊ देत म्हणजे त्यांना पाणी द्यायच्यात तुमचं रक्त वाहवायला लावते, जीव घेते. तिचे बोलणे ऐकून शेताची बायको नवऱ्याला म्हणाली, ही बाई भयंकर दुष्ट आहे, मामांजी तिच्या मुठीत आहेत, आता आपल्या जीवाला धोका आहे. चला ते यायच्या आत आपण तिघं सोडून बाहेर पडूया, श्वेताने हे वसंताला सांगितले. त्या दोघांना तिने तो मासा आग्रह करून करून वाढला. तिघे भरपूर जेवली. तिने दागदागिन्यांचे बोचके बांधून घेतले. त्यांच्याजवळ एकच घोडा होता, पण तो वाऱ्यासारखा धावायचा. श्वेता घोड्यावर पुढे लगाम धरून बसला. श्वेताची बायकोमध्ये बसली आणि वसंता मागे बसला. घोडा भरधाव सुटला. मध्यरात्रीच्या सुमाराला ते एका जंगलात नदीच्या काठी आले. तिथे श्वेताच्या बायकोचे दिवस भरल्यामुळे तिच्या पोटात दुखू लागले. श्वेताने तिला जमिनीवर उचलून ठेवले. ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. थंडी कडाक्याची पडली होती. बाळ बाळंतिणीला शेकायला विस्तव मिळाला नाही तर बाळ वाचणार नाही, असे मनात येऊन वसंताला बायकोजवळ बसून श्वेता विस्तवाच्या शोधात निघाला. चालता चालता पहाट झाली. शुक्रतारा उगवला आणि श्वेता बघता बघता एका नगरात पोहोचला. नगरात एक शृंगारलेला हत्ती त्याच्या समोर आला. श्वेताला सोंडेने उचलून त्यांनी आपल्या पाठीवर बसवले. हत्तीने श्वेताला त्या राजाचा राजा म्हणून निवडले होते, कारण राजा मेला होता आणि त्याला वारस नसल्याने प्रधानांनी हा हत्ती नवा राजा शोधण्यासाठी पाठवला होता. या देशाच्या राजाचे मोठे दुर्भाग्य असे की रोज रात्री सकाळी निवडलेला राजा मरायचा. श्वेताला सिंहासनावर बसल्यावर हे कळले, इथून सुटका नव्हती, मरण अटळ होते. पण त्याने निश्चय केला की रात्री राणीच्या महालात जाताना जवळ शस्त्रे ठेवायचे आणि रात्रभर जागत बसायचे, कारण राणीच्या महालातच राजे मरायचे. संध्याकाळी तो राणीच्या महालात गेला. राणी अत्यंत देखणी होती, गोड बोलत होती. गप्पा झाल्या, जेवण आटोपले, दोघे पलंगावर झोपली. राणी झोपली पण श्वेता जागा होता. कोणत्याही क्षणी आपल्याला मरण येईल हे तो ओळखून होता. मध्यरात्रीनंतर राणीच्या डाव्या नागपुडीतून एक तंतू वळवळत बाहेर पडला. त्याचा मोठा साप झाला. त्याबरोबर श्वेताने त्याचे डोके कापले. साप मेला, तोच रात्री राणीच्या नवऱ्यांना चावत असे. सकाळी श्वेता जिवंत असून साप मेला हे पाहिल्यावर राणीला त्याप्रमाणेच लोकांनाही आनंद झाला. श्वेता आता राजवैभव भोगीत तिथे राहिला, मागचे सगळे विसरला. इकडे वसंत भावजळीजवळ बसून भावाची वाट पाहत राहिला. त्याने रानात भटकून शोधले पण तो दिसेना. तेव्हा तो नदीचे काठी रडत बसला. नदीतून एक व्यापारी होडी घेऊन चालला होता. त्याने पाहिले की एक मुलगा रडतो आहे आणि त्याच्याजवळ मोत्यांची रास पडली आहे. ज्याच्या अश्रूतून मोती टपकतात तो माणूस आपल्याला मिळाला तर आपण खूप श्रीमंत होऊ, असे त्याला वाटले. आणि त्याने आपले नोकर बरोबर घेऊन वसंताला उचलून नावेत टाकले. वसंताने खूप धडपड केली पण त्याला कोण ऐकतो. व्यापाऱ्याने त्याला तळघरात कोंडून ठेवले. ज्याच्या आसवातून मोती निघतात त्याच्या हसण्यातूनही काही मिळेल, असे व्यापाऱ्याला वाटले. त्याने गुदगुल्या करून वसंताला हसवले. वसंताच्या तोंडातून मानके पडू लागली. याप्रमाणे वसंताला रडवीत हसवीत व्यापाऱ्याने त्याला तळघरात कोंडून ठेवले. इकडे श्वेताची बायको नवऱ्याची आणि दिराची वाट पाहून थकली. अखेर आपले मूल आणि दागिन्यांची गाठोडे घेऊन ती चालू लागली. दुपारी ती थकली आणि मुलाला पुढ्यात घेऊन झोपली. तिकडून एक कोतवाल चालला होता. दरवेळी त्याच्या बायकोला मेलेला मुलगा व्हायचा. आताही मुलाची प्रेत पुरायला तो चालला होता. इतक्यात ती बाई आणि तिच्या कुशीतले सुंदर बाळ पाहून त्याने ते बाळ काढून घेतले आणि आपल्या मुलाची प्रेत ठेवून तो निघून गेला. श्वेताची बायको जागी झाली तर मूल मरून काळे ठिक्कर पडलेले. ती खूप रडली. आता जगायचे कशाला, मरायचेच मरावेच, असा विचार करून ती संध्याकाळी नदीत उतरले. दागिन्यांची गाठोडे बरोबर होतेच. ती खोल पाण्यात उतरत होती. तोवर नदीत एक म्हातारा ब्राह्मण आंघोळ करीत होता. त्यालाही जीव देते आहे की काय, असा संशय आला आणि थांब मुली, पुढे जाऊ नको, असे तो म्हणाला. ती थांबली.
ब्राह्मण दयाळू होता. त्याने तिला आपली म्हटले आणि घरी नेले. तिची हकीकत ऐकून तर त्याचा तिच्यावर फारच लोभ जडला. त्याच्या घरी ती त्याची मुलगी म्हणून राहू लागली. इकडे कोतवालाच्या घरी तिचा मुलगा वाढला आणि मोठा झाला. एकदा त्याने तिला रस्त्यातून जाताना पाहिले. त्याला ती फार आवडली. त्याने हीच मला बायको हवी म्हणून हट्ट धरला. तेव्हा कोतवालाने ब्राह्मणाला विचारले, तुझी मुलगी माझ्या मुलाला देशील का? कोतवालाच्या मुलाला माझी मुलगी मी देणार नाही असे ब्राह्मणाने सांगितले. पण मुलगा इतका हट्टाला पेटला की तिला पळवून न्यायचा बेत त्याने केला. रात्रीच्या वेळी तो ब्राह्मणाच्या गोठ्याच्या छपरावर जाऊन बसला. रात्री गोठ्यात दोन गोरे आपापसात बोलत होते. पहिला गोरा म्हणाला, भाऊ, आपल्या जातीला माणसं मूर्ख म्हणतात, यांना नीती नाही म्हणतात, पण माणसासारखा अनितीमान कुणीच नाही. काय झालं रे दादा? आता बघ, आपल्या गोठ्यावर चढून बसलेला माणूस आहे ना, तो आपल्या आईशीच लग्न करायला निघाला आहे. अरे, तो तर कोतवालाचा मुलगा आणि ही ब्राह्मणाची मुलगी. ती त्याची आई कशी? भाऊ, ती मोठीच गोष्ट आहे, ऐक. मग त्या गोऱ्याने श्वेता, वसंत आणि श्वेताची बायको यांची सर्व कथा लहान गोऱ्याला सांगितली. श्वेता आपला राजा आहे, वसंत व्यापाऱ्याच्या तळघरात आहे, हे पण त्याने सांगितले. आपल्या जन्माची कथा ऐकून तो कोतवालाचा मुलगा विरघळला. तो घरी गेला आणि बापाला म्हणाला, मला राजाची भेट करवून द्या. कोतवालाने त्याला राजाकडे नेले. त्या तरुणाने आपल्या आईची आणि वसंताची गोष्ट सांगितली. श्वेताला आपल्या मुलाची ओळख पटली. त्याने ब्राह्मणाला मोठी बक्षिसे दिली आणि बायकोला राजवाडेत आणले. मुलालाही राजवाडेत आणले. वसंताची व्यापाऱ्याची तळघरातून सुटका केली. ते व्यापाऱ्याला राजाने जिवंत पुरले. मग श्वेता, वसंत, श्वेताची बायको आणि मुलगा सुखात राहू लागले. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.